आपल्या सर्वांचं स्वागत माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रकरण चौथे समाज विज्ञान सार्वजनिक अर्थव्यवस्था आणि अंदाजपत्रक। अंदाजपत्रक म्हटलं की आपल्याला काय होते तर आठवण येते तर संसदेमध्ये मानणारे फायनान्स मिनिस्टर म्हणजे भारताचे पहिले अर्थमंत्री यांच्या एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे, बघून घ्या। तर हे मोरारजी देसाई 10 वेळा अर्थसंकल्प यांनी संसदेमध्ये मांडला। तर आर के षणमुख शेट्टी हे पहिले अर्थसंकल्प मानणारे व्यक्ती होते। ओके, तर आपण बघायचं येतं बजेट सादरीकरण, सार्वजनिक अर्थव्यवस्था आणि अंदाजपत्रक याला संबंधित। बजेट सादरीकरण या म्हणजेच आता प्रेझेंट सध्या असणारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सुद्धा तुमच्या समोर प्रकट झालेले आहेत। तर या धड्यामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करणार आहोत अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि महत्व, सार्वजनिक अर्थव्यवस्था अर्थ महत्व, अंदाजपत्रक अंदाजपत्रक म्हणजे काय, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, तुटीचे अर्थव्यवस्था आणि आर्थिक तूट म्हणजे काय, या सर्व पॉइंट बद्दल आपण सविस्तरपणे अभ्यास करूयात विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर चला तर पहिल्यांदा आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय याचा थोडक्यात अभ्यास करूया। जे शास्त्र माणसाच्या दैनंदिन आर्थिक उद्योगाचा अभ्यास करते त्यास अर्थशास्त्र असे म्हटले जाते असंही म्हणतात। त्याचप्रमाणे अर्थशास्त्राला इकॉनॉमिक्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। तर इकॉनॉमिक्स हा शब्द ओकस व नॉमस या दोन ग्रीक शब्दापासून बनलेला आहे। ओकस म्हणजे घर, ओकस म्हणजे घर आणि नॉमस म्हणजे नियोजन, घरचे नियोजन, घरचे अंदाजपत्रक या शब्दापासून इकॉनॉमिक्स बनला गेला। म्हणजे घरच्या जो काय दैनंदिन व्यवहार असतो त्याचं नियोजन करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हटलं गेलं तर अर्थशास्त्र म्हटलं गेलं। तर हे सूक्ष्म अर्थामध्ये आपण बघतो, तर मायक्रो म्हणजे विशाल अशा अर्थामध्ये आपण संपूर्ण देशाचा आणि संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करावी लागते। तर अर्थशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते ॲडम स्मिथ यांना। तर यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय बघा, तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास होय असं ते म्हणतात। संपत्ती जी काय आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजेच काय आहे अर्थशास्त्र असं ते म्हणतात। तर अर्थशास्त्र हे का शिकावं किंवा अर्थशास्त्राचे महत्व याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला बघायचंय प्रत्येक कुटुंब हे काय असतं तर आपल्या उत्पन्नावर आधारित आपली काय नियोजन करत असतं आणि त्यासाठी कसे प्रकारे नियोजन केलं जातं हे अर्थशास्त्रात आपण शिकतो। दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता याची कारणे, याच्यावर उपाययोजना, त्याचप्रमाणे मर्यादित उत्पन्न आणि आपल्या अमर्यादित गरजा कशा भागवता येतील याचं सुद्धा अर्थशास्त्रातून आपण अभ्यास केला जातो। अनेक मर्यादित उत्पन्न असतं आपलं परंतु अमर्यादित गरजा असतात म्हणजे मागण्या असतात परंतु त्या कशा आपण भागवता येतील हे अर्थशास्त्रापासून आपण शिकतो विद्यार्थी मित्रांनो। त्याचप्रमाणे उत्पन्नाचे कशाचे उत्पन्न करावे, कसे करावे, कोणासाठी करावे आणि किमतीतील वाढ, चढ उतार याचे परिणाम या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्र हे आपल्याला काय करतं तर मदत करतं विद्यार्थी मित्रांनो। तर हे अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा कशासाठी आपण अभ्यास करतो हे आपण बघितलो। तर आपण सध्या बघायचं आहे या ठिकाणी सार्वजनिक अर्थव्यवस्था, वैयक्तिक अर्थव्यवस्था आणि अंदाजपत्रक याच्याबद्दल आपण अभ्यास करूया विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर बघूया। तर या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील सदस्य हे काय असतात तर शेती, उद्योग किंवा सेवा क्षेत्र याच्यावर अवलंबलेले असतात, काम करत असतात, त्यापासूनच उत्पन्न मिळवतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे। म्हणजे कुठलंही कुटुंब असू दे
कुठलं काही ना काहीतरी काम करून उत्पन्न मिळवतात आणि सर्वसामान्यपणे एका वर्षाचे उत्पन्न मोजले जाते. अशा प्रकारच्या उत्पन्नालाच आपण जे काय एका वर्षाचं उत्पन्न येतं ते उदरनिर्वाहासाठी याचा उपयोग केला जातो. तर भविष्यातील तरतुदीसाठी सुद्धा काय केलं जातं, तर एका वर्षात जे काय उत्पन्न आपण मिळवतो ते बचत करून ठेवण्यासाठी सुद्धा त्याची तरतूद केली जाते. यालाच नियोजन असं म्हटलं जातं. आपण तर भविष्यातील तरतुदीसाठी सुद्धा उपयोग केला जातो. अशा वेळी उत्पन्न व खर्च यातील ताळमेळ राखणे अतिशय कठीण होतं. म्हणजे एका वर्षातील उत्पन्न आणि त्या वर्षातील होणारा खर्च या दोन्हीतील ताळमेळ करून आणि भविष्यासाठी काय केला करावं लागतं, तर काही फार बचत करावी लागते. या सर्वांचा ताळमेळ लावण्याच्या एक प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, तर अंदाजपत्रक असे म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तर वैयक्तिक अंदाजपत्रक यालाच वैयक्तिक अर्थव्यवस्था म्हणतो आपण. तर वैयक्तिक अर्थव्यवस्था किंवा वैयक्तिक अंदाजपत्रक म्हणजे काय बघूया. पहिल्यांदा या ठिकाणी उत्पन्न खर्च व कर्ज यात समन्वय साधण्याच्या व्यवस्थेलाच आपण वैयक्तिक अर्थव्यवस्था किंवा वैयक्तिक अंदाजपत्र म्हणू शकतो. म्हणजे वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक खर्च आणि वैयक्तिक कर्ज या तिन्ही मध्ये समन्वय साधण्याच्या व्यवस्थेलाच किंवा प्रक्रियेलाच आपण वैयक्तिक अर्थव्यवस्था म्हणतो. तर सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणजे सरकारचे उत्पन्न, खर्च व कर्ज यांच्यामध्ये समन्वय साधण्याची व्यवस्था किंवा प्रक्रिया, यालाच आपण काय म्हणतो, तर सार्वजनिक अर्थव्यवस्था असे म्हणतो. तर आपण बघितलं वैयक्तिक अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो. तर सार्वजनिक अर्थव्यवस्थेमध्ये अंदाजपत्रक हे वर्षातला एकदा संसदेमध्ये मांडलं जातं, हे आपण अभ्यास करतोच याचा. तर आपल्याला बघायचं आहे सार्वजनिक अर्थव्यवस्था ही डोनाल्ड यांच्या मते, ते सांगतात, डोनाल्ड हे अर्थशास्त्रज्ञ आहे, ते म्हणतात सरकारचे उत्पन्न व खर्च याच्यातील समन्वय साधण्याची प्रक्रिया म्हणजे सार्वजनिक अर्थव्यवस्था असं ते म्हणतात. कोण म्हणतात? डोनाल्ड म्हणतात. ओके, तर डोनाल्ड यांची व्याख्या आपण बघितली विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सार्वजनिक अर्थव्यवस्थेचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया थोडक्यात. इथं बघा, तर सार्वजनिक अर्थव्यवस्था ही धोरण, आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी आपले उत्पन्न व कर्जाशी संबंधित काही धोरणाचा अवलंब करते. सार्वजनिक अर्थव्यवस्था काय करते, तर आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी उत्पन्न आणि कर्जाशी संबंधित धोरण अवलंबते. त्याला आपण एक महत्वाचं याला आर्थिक धोरण म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. विकासात्मक प्रकरण कर प्रणाली अवलंब करून श्रीमंताच्या उत्पन्नावर ज्यादा कर आकारले जाते आणि गरिबांना करातून सूट दिली जाते आणि गरीब आणि श्रीमंत या दोघांना समन्वय साधण्याची प्रक्रिया सुद्धा या सार्वजनिक अर्थव्यवस्थेतून केला जातो. त्याचप्रमाणे या गरीब आणि श्रीमंतामधील समानता आणण्यासाठी, म्हणजे असमानता जी का आहे ती कमी करून समानता आणण्याचा प्रयत्न सुद्धा या सार्वजनिक अर्थव्यवस्थेतून केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सार्वजनिक अर्थव्यवस्थेचे महत्व आपण जाणून घेतलेलं आहे. तर वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे अंदाजपत्रक म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडक्यात अभ्यास करूया. ओके, उत्पन्न व खर्च यांच्यातील ताळमेळ म्हणजेच वार्षिक अंदाजपत्रक होय असंही म्हणता येतं. वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे काय, उत्पन्न जितके येतं आणि खर्च काय होतो या दोघांच्या मधील ताळमेळ लावणे म्हणजेच अंदाजपत्रक हो म्हटलं जातं. ओके, तर अंदाजपत्रक आपल्याला म्हणजे काय माहिती झालं. तर अंदाजपत्रकामधील काही इथं महत्वाचे काही अंश बघूया या ठिकाणी. सरकार एका वर्षाकरिता एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याची तपशील मांडतं, यालाच आपण अंदाजपत्रक म्हणतो. तर भारतात आर्थिक वर्ष प्रारंभ होतो एक एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत हे आर्थिक वर्ष असतं आणि प्रत्येक एक वर्ष 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष प्रारंभ होत असतो. तर सामान्यपणे आपल्या देशाचे अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प मांडतात आणि ते मार्च मध्ये मांडतात. म्हणजे ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. तर अंदाजपत्रकाचे प्रकार वगैरे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो.
धन्यवाद।